हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. अंबड येथील चुंचाळे परिसरातील एका मोबाईल दुकानातून 65,000 रुपये किमतीचे मोबाईल चोरी करणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यात एका अल्पवयीन चोरट्याचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीराज इंद्रदेव निषाद वय 36 राहते चुंचाळे अंबड यांच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी 31 जुलै रोजी वेगवेगळ्या कंपनीचे 65,000 रुपये किमतीचे 31 मोबाईल फोन चोरून नेले होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस शिपाई हेमंत आहेर व पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचत संशयित आरोपी यासीन अहमद रजा खान वय 18 व एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 65,000 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 26 मोबाईल जप्त करण्यात आले. सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, योगेश शिरसाट, मुकेश गांगुडे, किरण सोनवणे, प्रशांत नागरे, संदीप भुरे, हिमंत आहेरे, जनार्दन ढाकणे, राकेश राऊत, वाघचौरे, प्रवीण राठोड, मोतीराम वाघ, नितीन सानप यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम शेळके व पोलीस नाईक आंबेकर करीत आहेत. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, अंबड.